आठवी विषय इतिहास प्रकरण तीन ब्रिटिश सत्तेचे परिणाम भाग दोन ब्रिटिश सत्तेचे परिणाम भाग दोन बघा विद्यार्थी मित्रांनो भाग एक मध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम अभ्यासत होतो त्यामध्ये अनेक परिणाम आपण अभ्यासले होते दुहेरी राज्य व्यवस्था असेल पार्लमेंटने केलेले कायदे असतील मुलकी नोकरशाही लष्कर व पोलीस दल न्याय व्यवस्था कायद्यापुढील समानता इंग्रजांची आर्थिक धोरणे इत्यादी परिणाम आपण अभ्यासले होते आजच्या या भागात आपण जमीन महसूल विषयक धोरण पहिला जो परिणाम आहे जमीन महसूल विषयक धोरण इंग्रजी अमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती आणि शेती व उद्योगांद्वारेच गावचा विकास किंवा गावचा कारभार चालवला जात असे आणि जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते आणि विद्यार्थी मित्रांनो इंग्रज पूर्व काळात म्हणजे इंग्रज भारतात येण्याआधी पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे जर एखादे पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट पण मिळत असे महसूल धान्य रूपाने घेतला जाई शेतसारा भरण्यास विलंब झाला तरी मात्र जमिनी काढून घेतल्या जात नसे अशा पद्धतीने इंग्रज पूर्व काळात शेतकऱ्यांना विविध सवलती मिळत असे उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेत साऱ्याची आकारणी निश्चित केली रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी मात्र सक्ती इंग्रजांनी केली विद्यार्थी मित्रांनो शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम त्यांनी तयार केला महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे अशा पद्धतीने जमीन महसूल विषयक धोरणाचे परिणाम इंग्रजी सत्तेमुळे भारतात निर्माण झाले पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत सरकार जमीनदार सावकार व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीचे व्यापारीकरण इंग्रज भारतात आले इंग्रजांनी भारतात सत्ता स्थापन केली आणि शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत आणि हे अन्नधान्य घरच्या वापरासाठी व गावची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे परंतु कालांतराने कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले अन्नधान्य लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारे व्यापारी पिके घेण्यावरती जो भर दिला जाऊ लागला त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हटले जाऊ लागले हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय त्यावेळीच तुम्हाला उत्तर लिहिता येणे फार महत्वाचे आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे दुष्काळ तर बघा विद्यार्थी मित्रांनो 19व्या शतकात भारतात दुष्काळी पडले प्रामुख्याने 1860 ते 1900 या काळात भारतात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडले परंतु इंग्रजांनी पाण्याच्या सोयी सुविधा या निर्माण केल्या नाहीत इंग्रजांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न देखील केले नाहीत आणि त्यामुळे तत्कालीन जनतेचे तत्कालीन शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाल्याचे आपल्याला दिसते पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक व दळणवळण सुधारणा बघा इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यांसाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या आपणास माहिती आहे की 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था देखील सुरू केली या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले देशाच्या विविध भागातील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला अशा प्रकारे इंग्रजी सत्तेचे काही चांगलेही परिणाम झाले त्यांनी बऱ्याचशा सुधारणाही आपल्या भारतात घडून आणल्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असते उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असेल
त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर अनेक कामगार हे बेकार झाले. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, भारतातील नव्या उद्योग धंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. 1853 कावजजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. रिकाम्या जागेसाठी हे फार महत्त्वाचं आहे. मुंबईतील पहिली कापड गिरणी कधी सुरू झाली किंवा कोणी सुरू केली हे रिकाम्या जागेत एका वाक्यात विचारलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे 1855 बंगालमधील रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. गिरणी सुरू झाली आणि 1707 जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तसेच भारतात कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगधंद्यांनाही सुरुवात झाली. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक सांस्कृतिक परिणाम.